तांबड्या मातीत घाम गाळणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान शिवराज राक्षे यांच्या कष्टाचं अखेर चीज झालंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत समाविष्ट करण्यात आलंय. पुणे विभागात क्रीडा अधिकारी पदावर पैलवान शिवराज राक्षे यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आलंय. शिवराज राक्षे हा पैलवान गरीब कुटुंबातील असून वडिलांच्या इच्छेसाठी तो कुस्ती क्षेत्रात आला. शिवराजचे वडील आणि आजोबा दोघेही पैलवान होते. त्यांचाच वारसा शिवराज याने पुढे चालवलाय. एकदा नाही तर दोन वेळा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणारा शिवराज आता क्रीडा अधिकारी म्हणून काम करणार आहे. लाल मातीने मला खूप काही दिलं आहे. लाल मातीसून मी एकनिष्ठ राहिल्यामुळे आज मला या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या हस्ते मला आज या ठिकाणी लेटर देण्यात आलेलं आहे. मी सरकारचा खूप मनापासून आभार मानतो. येणाऱ्या काळात नक्की त्याचा खेळाडूंना फायदा होईल. लहानपणापासून एक वाटत होतं की बाबा जीवनात आपण या क्षेत्रात उतरतो काहीतरी केलं पाहिजे आणि ते लाल मातीचे निष्ठा असल्यामुळे लाल माती कधीच काही कमी पडून देत नाही. ते आज तुम्हाला या ठिकाणी या रूपात बघायला भेटलेलं आहे.